हा हे प्रवाह पोलिसांनी मला कापड लावले म्हणून जाण्याकडे पण म्हणत आहेत आपण आता देवा अजून दिसतंय पाणी टेकले इथं त्याच्या पुढं आपण नाही जायचं लास्ट 42 आहे आता तिथे असंही इथपर्यंत वाढत 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 वरतीपर्यंत हे गाईज कसं कसं काय वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग आणि मागच्या वेळेस उगाचच गेलो असं वाटतंय आपण एक दिवस जरी लेट गेलो असतो तर आपल्याला खूप वेगळे दृश्य पाहायला मिळाले असते कुठे तर जसं दिसतं तुम्हाला पाऊस पडतोय दिसतोय का आणि मोस्टली आता धोक्याची पातळी गाठायला आली पंचगंगा आपण 39 फूट्स होती त्यावेळेस गेलो होतो पण नदीच्या काठीला आणि आत्ता आपण ज्या परवा दिवशी ज्या रस्त्याला आपण व्हिडिओ एंड केला होता ज्या ब्रिजवर जाऊन त्या ब्रिजवर आता जाऊ शकत नाही का जाऊ शकत नाही आता दाखवतो चला निघूयात कंटिन्यू राहा बघा काय काय विषय झाला आहे कोल्हापूरचा आणि पाऊस वाढतच चाललाय आणि 2-3 दिवस रेड अलर्ट दिला आहे सो जाऊयात आणि ते दाखवतो तुम्हाला आपण का जाऊ शकत नाही ते दाखवतो शिरोळेवाडीसला हा रोड जातो माझ्याच घरासमोरून आणि इथेच या पॅसेजमध्ये पुराचं पाणी येतं आहे म्हणजे हा रोड आहे तो पूर्ण बंद होतो एका टायमिंगला सध्या तरी ती स्थिती नाही आहे आपण जाऊ येऊ शकतो इथून म्हणजे पूर पण एवढा इथपर्यंत आला आहे असं वाटतं नाही आहे इथे शेतांमध्ये नाही इथे पण नाही इथे पण अजून पुरा दिसत नाही आहे कुठे पाणी वगैरे आले शेतामध्ये म्हणजे आहे आवाक्यात आहेत अजून म्हणजे एवढं काय मेजर पूर आला आहे अशातला पण भाग नाही आहे ठीकठाक म्हणजे तसं फक्त आता फक्त तर ना मित्रांनो आता तुम्हाला दाखवायचं म्हणजे बघा दिसते का पाणी सगळ्यावरती आले आपण परवाच्या दिवशी ह्या रस्त्याहून पलीकडे गेलो होतो त्या आजूबाजूला काहीच नव्हतं पाण्याचा नामो निशान नव्हता काल पहा पाणी आलं आहे आणि तरी रिस्की प्रवास करून जर असं लोक चालले आहेत एवढं काय नाही आहे सोडा जाऊ शकते गाडी पण तरी पण विषय कसा आहे की गाडी वगैरे बंद पडली तर आता त्यांची गाडी बंद पडल्या बघा सो असा इश्यू होतो आहे गाडी वगैरे बंद पडली तर सो सध्या तिकडे पलीकडे तर जाऊ शकत नाही आपण सध्या इथूनच काय असेल ते निघायचं आपण हे दाखवायसाठी आलो होतो इथे नॅनो एक समोर आहे ही गाडी बंद पडली आहे समोर आहे अशा गाड्या येत आहेत आणि हा सध्या पाणी इथपर्यंत आलं आहे जसं मी मागच्या पण व्हिडिओमध्ये म्हणलो होतो तुम्हाला की पाणी येत आहे जिथे म्हणजे तो एक असा खड्ड्याचा भाग आहे एका ठिकाणी त्या ठिकाणी पाणी येतं आहे सो हा आहे खड्ड्याचा भाग आता तो जिथे दरवेळेस पाणी येत आहे लोक असे रिस्क घेऊन चालले आहेत त्यांची गाडी जर बंद पडली आता ऑफिसला जायची पण बोंब आणि आणि परत पुढची पण बोंब का आम्हाला वेळ होणार ते होणार बंद पडल्यावर तरी पण जात आहे हा हे प्रवास त्यांनी सायलेन्सरला कापड लावलंय ऑलमोस्ट गाड्या तरी पण घालतायत आपण आता ऑलमोस्ट देवा असू दे तर हा आता निसर्ग आपला त्याने थैमान मानायला चालू केलं आता आणि पाऊस थांबता थांबत नाही आहे बघा ना मित्रांनो पाठीमागे बॅरिकेड टाकले आहेत पुढे बॅरिकेड टाकले आहेत म्हणजे जो चौक आहे ना पुढे तिकडे त्या चौकाच्या पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला तिथे पण बॅरिकेड टाकले आहेत तिथे पुढे पाणी आलं म्हणून तरी पण लोक येत नाहीत बघायला येत आहेत ते ठीक आहे म्हणजे तिथपर्यंत ठीक आहे पण त्यातून पलीकडे जाण्याचा प्रवास जो आहे तो धोकादायक आहे मी तसं काल तुम्हाला म्हटलं होतं की पुढे MIDC आहे सो MIDC असल्यामुळे कसं जे रहिवासी आहेत किंवा इथले जे राहणारे लोक आहेत ते MIDC कामाला आहेत तिथे सो कामाला असल्यामुळे त्यांना जावं लागतं आणि दुसरा पर्यायी मार्ग खूप फिरून आहे खूपच फिरून जसं आपण ते तावडे हॉटेल म्हणतो कोल्हापूरचं जर आपल्याला टाईम असेल तर आपण जाऊच तिकडे पण तो जो एरिया आहे तिकडून फिरून परत इकडे यायला लागणार त्यांना आणि विषय म्हणजे जर तावडे हॉटेलवरती पण पाणी आलं तर कोल्हापूरचा संपर्क तुटला कारण की ऑलरेडी सगळे पुलं पाण्याखाली गेलेले आहेत शिवाजी पुलाचा पण ते पुढचा रस्ता जो रेडे रूम फुटल्यावरती जो म्हणतो की पन्हाळ्याच्या रस्त्यावरती पाणी येतं आहे तिकडे पण पाणी ऑलरेडी आले सो तो रस्त्याचा संपर्क तुटला आहे आता हे अजून जरा आताच कंटिन्यू पाऊस राहिला तर आज रात्रभरात रस्ता पूर्णपणे बंद होऊन जाईल आणि दुसरा म्हणजे आपला ह्याचा तावडे हॉटेलचा रस्ता तो पण रस्ता पूर्ण बंद होऊन जाईल जर तिथे पाणी आलं तर राहतोय फक्त उजळावाडीचा रस्ता उजळावाडी टोला त्या रस्ता पण तो फक्त बेंगलोरला जायसाठी जे मुंबईला जाण्यासाठी जाणारे त्यांना मुंबई पुण्याला साताऱ्याला त्यांच्यासाठी काहीच कामाचा नाही तो
आणि दुसरं अजून काय सांगायचं होतं, हां पण तिकडे जरी बेंगलोरला जर जायचं म्हटलं तर तिथे पण नद्या आहेत जाताना त्या बाजूला, तिथे पण पाणी येऊ शकतं असा विषय. सो काही सांगू शकत नाही, रस्ते ऑलमोस्ट सगळे बंद होतील जर अशाच पावसानं थैमान वाढला तर. निघाला आता वाऱ्याचा आवाज कुठे आला आहे, पुढे दाखवतो तुम्हाला बॅरिकेड रस्त्याचे. तर जसं म्हटलं बघा, इथं बॅरिकेड टाकल्यात दोन्ही बाजूला, बॅरिकेड टाकल्यात आज जाऊ नयेत म्हणून. म्हणजे पलीकडे म्हणजे पूल पण नाही तो, पुलाच्या अलीकडेच हे आहे ते उलगडून म्हणजे जिथे पाणी आले ते त्यातून जाऊ नयेत म्हणून टाकले, पण तरी पण लोक जात आहेत येत आहेत. तर मित्रांनो जरा पाऊस पडतोय, ॲडजस्ट करा लेन्सवरती जरा असं पाणी वगैरे येते. आणि दाखवायचं म्हणजे आज दुसऱ्या बाजूला मुद्दाहून आले, कारण की तुम्हाला पातळी दाखवायसाठी इकडून आता आपल्याला पातळी वगैरे दिसते किती झाले, काय झाले, कसं झाले. हा सगळा कचरा आहे बाय द वे, नदीतला कचरा नदीने बाहेर आणून सोडला पूर आल्यावरती. आणि आपण इथपर्यंत जाऊ शकतो सध्या, आणि तिथं दिसतं त्याप्रमाणे 42 क्रॉस झाले लिटरली. तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही, कारण ह्याच्या इथं हा लास्ट होता इथून. हे बघा इथं पाणी आले लास्ट, दिसतं का पाणी टेकलं इथं. ह्याच्या पुढं आपण नाही जायचं, लास्ट 42 आहे आता तिथे. असंही इथपर्यंत वाढत 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 वरतीपर्यंत येईल, एवढं नाही वाढणार, नकोच वाढायला. आता 42 आहे, असाच जर पाऊस राहिला तर 45-48 बुडलं. मागच्या वेळेस पूल तो ऑलमोस्ट दिसत होता, म्हणजे त्याचं पिलर्स वगैरे आहे ते दिसत होते ऑलमोस्ट. आता वरती जाऊयात आपण तिथे, हे फक्त हे दाखवायसाठी आलो होतो ह्या बाजूला. आपण आता फिरून बरंच वरती जावं लागतं, इकडून फिरून जायला पाहिजे. एक काय सांगायचं होतं, पूर्ण भिजलंय. एक सांगायचं होतं, पूर्ण म्हणजे पूर्ण भिजलंय, पावसात फिरा लागलोय व्हिडिओ करायसाठी. भयानक थंडी एक वाजायला लागली. दाखवतो पलीकडून तुम्हाला कसं आहे, मागच्या वेळेस आलो होतो 39 होती, यावेळेस 42 क्रॉस झाले. बघा असे बोर्ड पण लावलेत आता, म्हणजे धोका आहे जाण्यासाठी, पाण्याला खूप वेग आहे, जाऊ नका. दिसे का, वाचून घ्या हे वॉच करून. थोडंसं खाली जाऊ तिथे, तिथून तुम्हाला आधी हा परिसर बघा कसं दिसतो. दिसतो या भन्नाट, मला थंडी वाजायला लागला, थोडंसं कापतोय बोलताना. एवढं अजिबात नव्हतं पाणी. मला 3 फूट वाढले, म्हणजे 3 फूट काही कमी नाही याच्यामध्ये, म्हणजे 3 फूट असं पसरत आहे, म्हणजे केवढं पसरत असं विचार करा. माझे मी लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो छोटासा भाग पण दाखवला आहे त्यासाठी साईडला, की जेणेकरून तुम्हाला मी त्या रोडवरून जाताना अजिबात पाणी नव्हतं आणि आत्ता केवढं पाणी आलं आहे, त्या हिशोबानं तुम्ही विचारू शकता की 3 फूट म्हणजे केवढं असू शकते. ते माझे 39 होती, आज 42 आहे, म्हणजे क्रॉस झाले 42.23 आहे समथिंग असं लागतात. पण लास्ट हे थांबवायला पाहिजे, कारण धरण भरलेत पाहिजे वेळ, तुम्हाला सांगायचं ते पण राहिले, धरण भरलेत पूर्ण आपले सगळे सगळे, म्हणजे राधानगरी 90+ भरलं आहे आणि कळंवाडी आहे ते त्याच्यातून म्हणजे आकडे नाही झाले पण ऑलमोस्ट भरले ते पण. सो बास आता पाऊस, धरणं भरलेत त्यासाठी पाणी झाले बास, कमी होतेत इथे तरी. हे सगळं ह्याच्यापेक्षा नको बस राहिलं, आपण लास्ट टाईम पण म्हणलो होतो. एवढ्या थंडीत एवढं पूर आलं असताना लोक पोहायला जातात, बापरे. म्हणजे जे पट्टीचे पोहणारे आहेत ना ती म्हणतोय तीच, आपल्यासारख्यांचं काम नाही ते पोहायला येत असून. आणि लास्ट टाईम सांगायचं म्हणजे हे सुद्धा बुडलं होतं, हे आहे DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, इथंपर्यंत पाणी आलं होतं, हे पूर्ण बुडलं होतं, म्हणजे ऑलमोस्ट त्याच्या आतपर्यंत वगैरे सगळीकडे पाणी गेलं होतं. आणि हे सगळं पाण्यात होतं, इकडून पाणी आलं होतं, हे सगळं पाण्यात होतं. हे शाहू महाराजांचा वाडा आहे, आपल्या छत्रपती शाहू महाराजांचा वाडा, तसबाबा वाड्यातला. सो हे सगळं पाण्यात होता एरिया पूर्ण. कॉलेजला सुट्टी. मित्रांनो हा भाग आता मी जिथून जातो ना, हा रेणुका मंदिरचा परिसर आहे, तर हे सुद्धा पाण्यात असते, तर जास्तच पाऊस आला तर. म्हणजे पातळी जर 44-45-46 च्या आसपास गेली
तर इथेपर्यंत पाणी येतं आहे. इनकेस शुभमच्या घरातसुद्धा पाणी जाते त्या टाईममध्ये. नको रे नको व्हायला तसं. नवाची जयंती नदी नदी नवाची जयंती नदी बघा. आणि बघा हा सुद्धा पूल बुडतोय. जास्तच पाऊस पडला आणि म्हणजे लिटरली हे सगळं बुडून जात आहे. हे तुम्हाला हा परिसर दिसतो काय? ते स्पीड ब्रेकरच्या वरतीपर्यंत पाणी जाते. तिथे स्पीड ब्रेकर दिसतो ना, त्याच्यावरतीपर्यंत पाणी जात आहे. हा सगळा परिसर पाण्याखाली जातो आहे, त्यामुळे गावात पण नाही येऊ शकत आपण. आणि आपल्या इथं तर पाणी आल्यावर विचारायला नको. नाही रे, खूप भयानक परिस्थिती होती ती. म्हणजे जे इमॅजिन तरी केलं ना, ॲक्च्युली पाणी येण्यापेक्षा म्हणजे लोकांच्या घरांमध्ये वगैरे पाणी जाते ना, थोडं वारं वगैरे येतं सॉरी, पण लोकांच्या घरामध्ये वगैरे पाणी जाते, नासधूस होते ना, म्हणजे फर्निचर होतं किंवा धान्य वगैरे होतात, जे काय काय हलवूच नाही शकत ना कुठल्या गोष्टी. आपण एवढ्या जडजड गोष्टी त्या आपण अचानक हलवू नाही शकत, तो त्या अवघडून जातात गोष्टी. सो सध्यापुरतं असंच आहे. सध्या सी पी आर चौकात आहे, तिथून आपण चाललो आहोत आत्ता शिवाजी पुलाकडे. आहे सी पी आर चौक, तो जाऊयात आता आपण. तर मित्रांनो, आता आहोत आपण बुधवारपेठेच्या तिथे, आणि हा आपला गंगावेशातून रोड येतो, आणि इथेच हा समोरचा जो असतो हा गायकवाडवाडी, जे आपण म्हणतो आहे पाणी येते पाणी येते. तर हे बघा भाई, पंचगंगेचं पाणी आहे आता जे तुम्हाला दिसतं आहे. हा चौक आहे, इकडून खालती गेलं की तुम्हाला डायरेक्टली नदी दिसेल, आणि इथूनच आपण पूर्ण ह्या रोडवरून गणपती वगैरे येतात विसर्जनासाठी. ते आता बंद केले आहेत प्रोबॅबली, नदी प्रदूषित होते त्यामुळे. पण हेच सध्या आत्ता पंचगंगेचं पाणी बाहेर आलेलं दिसतं आहे तुम्हाला. पूर्ण बाहेर आहे पंचगंगेचं पाणी, दिसतं का? तर मित्रांनो, आता परत आपण आज आहोत गायकवाड बंगल्याच्या तिथे. दृश्य दाखवू दाखवू काय बघा. मागच्या दिवस आपण तिथून व्हिडिओ बनवला होता रे, बरोबर तिथे होतो आपण. किती दोन दिवस झाले, दोन दिवसापूर्वी आपण तिथे होतो. आज पाणी इथे आहे आणि ते काका तिथे मासे पकडतायत. बापरे, 3 फूट एवढाच ते तिथून इथपर्यंत 3 फूट. वा, मित्रांनो मी विचार काय केला होता माहिती आहे का? ॲटलिस्ट इथपर्यंत असेल आणि मी तुम्हाला तिथलं दृश्य आणि कम्पेअर टू मागचं दृश्य ते तुम्हाला दाखवायचं होतं मला. आणि तसं पण दाखवू शकतो. आता ह्याच्या आधी जे तुम्ही पाहिलं थोड्या वेळापूर्वी, म्हणजे एक थोड्या सेकंद आधी, ते लास्ट टाईम आपण आलो होतो तेव्हाचं दृश्य आहे. कधीचं? 21 जुलैचं. आज आहे 24 आणि ही परिस्थिती 2 दिवसात 3 दिवसात. ते बॅरिकेड्स तिथे होते, त्या बॅरिकेड्सवर असं थांबून, म्हणजे कसं असं थांबून मी व्हिडिओ केला होता मस्तपैकी. शिवाजी पुलावर जाऊया आता. शिवाजी पुलावरती पुढे परिस्थिती काय? सो रिपोर्टिंग लाईव्ह जाऊन चालू आहे पाठी. मग आज News18 लोक आहेत आपल्या आणि शिवाजी पुलावरती आलेलो आहोत. फ्लो बघा, फ्लो घे बघा, दिसतो ना फ्लो, एक्युरेट फ्लो दिसतोय. मित्रांनो वारं पण जोरात आहे, पण तुम्हाला दाखवायचं काय होतं, म्हणजे बोलायचं पण काय होतं तुम्हाला याच्या आधी सुद्धा, की ते जे झाडं दिसताना झाडाच्या बाहेर गेले, म्हणजे तिथून पात्र चालू होतं नदीचं, आणि आतमधून पात्र चालू होते. एवढं पात्र वाटलं मला तसं, त्या नदी कुठपर्यंत गेल्या नदी. आणि हात्र मार्ग पूर्ण बंदच झालेला आहे. फ्लो चेकिंग फ्लो कसलाय बघायला नदीला, आपल्याला असं सांगत असल्यावरती इकडे दिसत नाही, पण इकडे फ्लो केवढा आहे नदीला. इथं खरा फ्लो करतो. बघता बघता परत एकदा पाऊस आलेला आहे. पावसात भिजत भिजत आपलं काम करत. आता थोड्या वेळपूर्वी ऊन असं जराशी उन्हाची झलक आली होती, पण परत पाऊस आला.
थंडी। मित्रांनो, ह्या उद्यानामध्ये जायचं होतं, ते बंद आहे उद्यान, कारण पलीकडे गेलं ना ह्या बाजूला खूप भारी व्ह्यू दिसला असता नदीचा आपल्याला, आणि तिथून टाइम लॅप्स पण असला भारी झाला असता ना, आणि हे समोर तुम्हाला दिसतं ना तो मगाचा रस्ता आहे, कुठला गायकवाड बंगल्याचा, म्हणजे इकडून असा हा रस्ता पुढे गायकवाड बंगल्याला जाऊन पुढे लागतोय, असा तो बी मध्ये आकार आहे असा, सो इकडून परत पुढे नदी इकडून दिसते बघा, या बाजूला दिसते बघा, इकडे दिसते बघा, इकडे दिसते दिसते दिसते, वारे वारे वा, इथून बघायला मिळते आपल्याला केवढं झालं ना। हा हा हा, पूरच पूर। मित्रांनो, हा आहे विनोद कॉर्नर एरिया, तर 2019 आणि 21 पुरामध्ये हे सुद्धा पाण्याखाली होतं, कारण जसं आता ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जयंती नदीची जी दाखवली, ती पूर्ण जी नदी आहे ना ती कोल्हापुरातून जाते, म्हणजे मेन जो सिटी एरिया आहे आपला त्या सिटी एरियामधून जी नदी जाते, त्यामुळे त्या नदी ती जेव्हा म्हणजे भरते पूर्ण, तर ह्या पूर्ण एरियांमध्ये इथे पाणी भरून जाते, तो हा पण एरिया पाण्याखाली जातो। तर फायनली सगळ्यात शेवट, ऐक, सगळ्यात शेवट आपण आलो आहोत आता दावडे हॉटेलला, तिकडे माझं कधीच यायचं होत नाही, पण आज म्हटलं चालती गेलं चालेल यायचं, आणि इथला विषय दाखवू, पाणीच पाणी पाणीच पाणी सगळीकडे डिचिक डिचिक। दावडे हॉटेल परिसर, ओ माय गॉड, कैसा है, आता मी आलो होतो या ब्रिजकडं, इथे एक ब्रिज होता मला चांगला आठवतो, एकेकाळी ब्रिज होता इथे जुना, सगळ्यात म्हणजे जुना पूल लोखंडी पूल होता इथे, हा ब्रिज गायब झाला इथून, कधी झालाय मला नाही माहीत, कल्पना नाही मला, पण मी या ब्रिजवर येणार, म्हणजे आता हे दोन रस्ते कसे, हा आता जाण्याचा मार्ग आहे तो येण्याचा मार्ग आहे, आणि इथे एक जुना पूल होता मला चांगला आठवतोय, मी ह्या पुलावर यायचं म्हणून मी इकडे आलो होतो आत्ता, पण इथं पूलच नाही आहे, इथं दिसतं काय, सर्व सावधान, सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूल बंद राहील, इथे पूल होता, कधी तोडला तेच माहीत नाही मला, पण असो चला तिकडच्या पुलांवरती जाऊया। मित्रांनो, हा लास्ट सीन, आईच्या गावात आले की रे पाणी, नाही जाऊ शकत आपण, नाही जाऊ शकत, नाही जाऊ शकत, तन मारू येतूनच भरलंय पुढे, नाही जाऊ शकत आपण, मी म्हटलं पाणी नाही आहे, आले पाणी, खर अवघड विषय झाला, शॉर्टकट मारायचं म्हटलं घरी जायसाठी, पण शॉर्टकट भागात पडणार आहे इथून जायचं, त्यामुळे गप फिरून गेलेलं बरं, इथे पण पाणी आले, ते पाणी तटलंय म्हणजे नेमकं फक्त ह्या कचऱ्यामुळे तटलंय पाणी, नाहीतर इथे पण पाणी आलं, ते ऑलरेडी इथं सगळं शेतांमध्ये वगैरे पाणी घुसलंय, जसं तुम्ही बघताय समतल आहे इथं पूर्ण, काटो काट लागले आणि पाठीमध्ये तर खूप पाणी दिसतंय, म्हणजे ॲक्च्युअली लिटरली गाड्या बुडत यायला लागल्यात, सो आपण इकडून तर नाही जाऊ शकत घरी, जाऊया नक्यावरून जाऊया, गाडी कुठून घालून उगाच बंद पडण्यापेक्षा, एक तर आहे त्यात इलेक्ट्रिक गाडी, ती जाऊन आणि बंद पडेल अजून, सो गप फिरून जाऊया कावळ नाक्यावरून।
आता आपण ज्या रस्त्याला गेलो होतो ना, तो रस्ता आपला होता आपण मेन म्हणजे बापड्यामध्ये आपण जो मधून जातो कायम बावड्यातून, म्हणजे बावड्यातून कदमवाडी आणि तसं आपण जातो पुढं, त्या रस्त्यावरती पाणी आलं आहे. छोटीशी इन्फॉर्मेशन सांगतो आता, कदमवाडी तो रस्ता मधला रस्ता जो आहे तो बंद आहे, आपला बावड्याचा रस्ता बंद आहे शिळेचा, त्याच्यानंतर राधानगरी बंद आहे, पन्हाळ्याच्या तिकडचा रस्ता बंद झाला आहे, गायकवाड बंगल्याच्यातला रस्ता बंद आहे, आणि ऑलमोस्ट मला वाटते की जर असाच पाऊस राहिला तर जयंतीनालासुद्धा भरल्यानंतर तो सुद्धा रस्ता बंद होईल, म्हणजे शक्यता आहे तेवढी. सो सध्या हेच आहे, तर असं पुढं घरी जाऊन मस्तपैकी घरी जाऊन बोलतो, आता घराचे ते पार्किंगमध्ये थांबून बोलतो, कारण की आणि हे बघा ना, आता हे पावसाळ्यात जेव्हा तुम्ही भिजताय आणि जेव्हा असं सूर्य येतो आहे, दिसतो आहे वरती असा हा जो सूर्य येतो आहे, आणि हे सूर्याचे जेव्हा येते तुमच्या अंगावर पडतात, तो जी ती जी गरमावट आहे ती लागल्यावर वेगळीच मजा येते. सो असं सूर्य राहू दे सध्या 2 दिवस, पास होईल, बाकी काय नाही. मित्रांनो, जर हे आता बॅरिकेड्स पडले आहेत एकंड, त्या बाजूला रस्ता ब्लॉक आहे, तर हे आता आपण उचलून ठेवूयात. वाऱ्यानं वगैरे पडले असेल, कशानं पडल्यात माहीत नाही, मोस्टली तरी वाऱ्यानं पडले असणार. हे झालेत उभा, मोस्टली तरी असं वाटतं ह्याच्यामुळेच पडलेत, आता हे वर खाली झाले ना त्यामुळं आता नाही पडणार, आता तिथे लॉक करून ठेवतो त्यामुळे आता नाही पडणार, डायरेक्ट राहतील आता उभेच. लोकांना दिसलं पाहिजे ना की कुठं रस्ता बंद आहे, नाहीतर जातात लोक तसेच. हां, आणि व्हिडिओमधून अजून एक सांगायचं होतं तुम्हाला की असं जे आता इकडून गाड्या घालत होते, तसं सकाळी आपण बघितलं थोडा पहिल्याच स्टार्टिंगमध्ये की तसं गाड्या घालून गाड्यामध्ये बंद पडणं वगैरे तशा गोष्टी होत आहेत. सो प्लीज माझ्या व्हिडिओतून मी सांगू इच्छितो की तुम्ही प्लीज ह्या गोष्टी करू नका, की जिथे जिथे पाणी आलं आहे तिथे आतमध्ये गाड्या घालू नका. जसं मी पण आता मला शॉर्टकट पडत होता, तिथून गाड्या येत होत्या, 2 4-व्हीलर आली, 2 व्हीलर माझ्याकडून गेल्यासुद्धा, मला पण जाता येत होतं, पण नाही जायचं असं. पण किती काही जरी झालं शेवटी ते पण वाहन आहे, त्याला पण काहीतरी खराबी येईल कुठे, तर ते बंद पडलं तुमचेच काहीतरी जर फ्लो असेलच त्या परिसरात ना ओढा वगैरे असेल तर वाहून पण जाऊ शकता. सो नकात करू अशा गोष्टी, असं पाण्यामध्ये डिरेक्टली घालूच नका गाड्या. सो हे एक सांगायचं होतं. सो घरी आलो आहे, होपसो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. थँक्यू बाबा, टेक केअर, दिस वॉज मी वीर सायनिंग आउट फ्रॉम दी व्हिडिओ, बाय बाय, टेक केअर, आणि रिस्क घेऊ नका लाईफसोबत, एकदाच मिळतं. Bye bye, sayonara. Bye bye.